नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कुठलीही डाळ न भिजवता किंवा कुठलीही डाळ न वाटता अगदी झटपट असे मेंदूवडे दाखवणार आहे। खूपच इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा आता बघू शकता की कितपत मस्त असं आलेलं आहे आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे हे मेंदूवडे झालेले आहेत। सध्या सगळे लॉकडाऊनमुळे घरात अडकलेले आहेत, अशा वेळेला सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते, तर झटपट हे मेंदूवडे तुम्हाला खूप उपयोगी पडतील। तर चला मग बघूया ह्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे। तर इथे एक बटाटा घेतलेला आहे, साधारण 100 ते 125 ग्रामचा असेल आणि ह्याचे साल काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्याला किसणीवर किसून घ्यायचं आहे। पाण्यातच किसून घ्या म्हणजे तो काळपट नाही पडणार। तर बघू शकता असा छान असा किस रेडी होतो। तर ह्या पद्धतीने पूर्ण बटाटा मी किसून घेत आहे। आता एक पॅन ठेवलेला आहे मी आणि पॅनमध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि ह्या पाण्यावरती मी हा जो किसून घेतलेला बटाटा होता तो टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता पाण्यात किसून घेतल्यामुळे पांढरा शुभ्र असा बटाटा राहिलेला आहे, कुठेही तो काळवंडलेला नाही आहे। तर अशा पद्धतीने मी ते बटाटा शिजवून घेणार आहे। यावरती मी अगदी चिमूटभर असं हिंग टाकते, हिंगमुळे खूप छान अशी चव येते आणि महत्त्वाचं म्हणजे बटाटा किसून घेतल्यामुळे तो खूप पटकन शिजला जातो, तर किसून घेणं खूप गरजेचं आहे। एक सिंगल बटाटा उकडून घेणं खूप मुश्किल जातं म्हणून मी इथे किसून घेतलेला आहे आणि हार्डली 3 ते 4 मिनिटात बघू शकता बटाटा पूर्ण शिजला गेलेला आहे। तर ह्या पद्धतीने बटाटा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। पाणीसुद्धा व्यवस्थित ड्राय झालेलं आहे, तर 1 कपामध्ये तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आणि आता ह्यामध्ये मी 1 कप ताक टाकून घेणार आहे। आपण दही आणि पाणी मिश्रण मिक्स करून जे ताक बनवतो तेच हे ताक आहे आणि ते छान ताक असं मिक्स करून झालेलं आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि आता मी ह्यामध्ये रवा वापरणार आहे। तुम्ही जाड बारीक किंवा तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तुम्ही रवा वापरू शकता। इथे मी रेग्युलर जाड रवा घेतलेला आहे कारण प्रत्येकाच्या घरात रवा हा असतोच असतो। तर हा रवासुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे। संपूर्ण मिश्रण छान गरम असल्यामुळे रवा पटकन फुलतोसुद्धा आणि इथे बघू शकतात ताक छान पूर्ण रव्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। ताकामुळे खूप छान अशी एक चव येते, त्यामुळे ताकच वापरून बघा। तर इथे मी साधारण 2-3 मिनिट वाफ काढलेली आहे जेणेकरून रवा छान ड्राय होईल। तर आता ह्यामध्ये मी 8-10 कढीपत्त्याची पानं बारीक कापून टाकत आहे। तर ह्या पद्धतीने किचन सीझरने कापून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत 2 टेबलस्पूनसारखी मी कोथिंबीरसुद्धा टाकते। साधारण 1 टीस्पून किंवा 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे। 1 चमचाभर म्हणजेच 1 टीस्पून आलं आहे किसून घेतलेलं। आता सर्व साहित्य छान मिक्स करून घेते। या वेळेला मी गॅस स्विच ऑफ केलेला आहे कारण ऑलरेडी रवा छान ड्राय झालेला आहे, त्यामुळे हे बाकी सर्व मिश्रण जे आहे किंवा साहित्य आहे ते गॅस बंद केल्यानंतर टाकून घेते। आता हे मिश्रण थोडंसं थंड करून घेते कारण खूप गरम मिश्रण आहे। तर थंड झाल्यानंतर मी वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे जेणेकरून मस्त असं वरील जे आवरण आहे ते क्रिस्पी असं कुरकुरीत बनेल आणि आतून मेंदूवडे खूप छान सॉफ्ट असे राहतील। तर तांदळाचं पीठ जे आहे ते मी व्यवस्थित रव्याच्या मिश्रणामध्ये मळून घेतलेलं आहे। तर ह्या पद्धतीने छान मळून झालेलं आहे आणि वरून मी थोडंसं तेल टाकते जेणेकरून त्याला छान एक शाईन येईल। तर तेल टाकल्यानंतर सुद्धा छान असं मळून घ्यायचं आहे। तर सर्व साहित्य एकजीव छान झालेलं आहे। तर चला मग ह्याचे मेंदूवडे करून घेऊया। तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे मेंदूवडे करू शकता, पण फार मोठे न करता जरा लहान साईजचे केलेत तर अतिशय ते छान आणि कुरकुरीत बनतात। तर इथे मी जो फुलक्यांचा एक गोळा असतो ना लहान, तितक्याच साईजचा एक गोळा घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने एक मधोमध बोटाच्या सहाय्याने होल करून घेते जेणेकरून मेंदूवड्याचं छान शेप रेडी होईल।
ह्याच पद्धतीने मी पूर्ण मेंदूवडे करून घेते आणि तुम्ही बघू शकता एक बटाटा आणि एक रव्यामध्ये जवळपास 20 ते 25 मेंदूवडे बनतात. डिपेंड साईजवरती पण अवलंबून आहे, पण भरपूर सारे मेंदूवडे ह्यातून बनतील. तर छान असा नाश्त्याचा प्रकार आहे. तर ह्याच पद्धतीने मी सर्व मेंदूवडे करून घेते. तर छान असे इथे सर्व मेंदूवडे रेडी करून झालेले आहेत. तर चला मग तळून घेऊया. तर इथे मी छान असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक छोटा तुकडा मिश्रणाचा टाकून बघा, जो तो पटकन वर येतो तर याचा अर्थ तेल छान गरम आहे. जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर मेंदूवडे तेलात गेल्यानंतर फुटू शकतात किंवा खूप ऑइल ॲब्झॉर्ब करेल. तर आता मी एक एक करून छान मेंदूवडे तेलात सोडून घेते. आणि कुठलाही तळणीचा पदार्थ टाकल्यानंतर साधारण 1 मिनिटासाठी त्याला जराही टच नका करू. साधारण 1 ते वरचं त्याचं जे आवरण असतं ते सेटल झाल्यानंतरच झारा लावा. तर ह्या पद्धतीने 1 मिनिटानंतर मी छान पलटवून घेते. हलका सोनेरी रंग पण आलेला आहे बघू शकत असाल. तर छान असे क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतलेले आहे. सुंदर असा सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे. छान तेल निथळून सर्विंगसाठी रेडी झालेले आहेत. तर इथे मी छान प्लेटिंग त्याची करून घेतलेली आहे. तर मस्त असे खोबऱ्याची चटणी आणि इथे मी गन पावडर बरोबर सर्व केलेले आहे. खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी दाखवलेली आहे, त्याचसोबत गन पावडरची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही चेक करू शकता. तर बघू शकता वरून छान क्रिस्पी आणि आतून छान असे सॉफ्ट मेंदूवडे बनलेले आहेत. मी इथे कुठलाही सोडा वगैरे वापरलेला नाही तरीसुद्धा. तर मस्त अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा, त्याचसोबत रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.